पैशाला नावं ठेवू नका पैसा हा कलियुगातील सर्वस्व बनत चाललेला आहे पैसा कमावण्यासाठी अनेकजण धडपड करतात कष्ट करतात दिवसरात्र मेहनत करतात परंतु तरीसुद्धा जर तुमच्या लाईफमध्ये तुमच्या जीवनामध्ये पैसा येत नसेल तर वास्तुशास्त्रामध्ये पैसा प्राप्तीसाठी पैसा येण्यासाठी काही उपाय सांगितलेले आहेत त्यातलाच एक उपाय म्हणजे तुरटीचा उपाय तीन चार वर्षांपूर्वी हा उपाय मी तुम्हाला सांगितला होता अनेकांनी हा उपाय करून पाहिला आणि त्यांना ट्रेमेंडस जबरदस्त अशा प्रकारचे रिझल्ट या तुरटीचे मिळालेले आहेत अगदी जिथून अपेक्षाही नव्हती त्या ठिकाणाहून त्यांना पैशांची प्राप्ती झाली आहे आता हा उपाय नक्की कसा करायचा हे पुन्हा एकदा मी या ठिकाणी तुमच्या पुढे मांडतोय समोर ही जी दिसती आहे ही तुरटी आहे याला इंग्लिशमध्ये ॲलम म्हणतात हिंदीमध्ये फिटकरी या नावानेही ओळखली जाते लहान मुलांची नजर उतरवण्यासाठी त्यांची दृष्ट काढण्यासाठी या ॲलमचा वापर केला जातो या त्रुटीचा लहान मुलांचीच नव्हे मोठ्यांचीसुद्धा नजर या त्रुटीने उत काढता येते सहजासहजी आता या त्रुटीचा वापर धनप्राप्तीसाठी कसा करायचा धनप्राप्तीमध्ये हे लक्षात ठेवा याने पैसा येतो म्हणजे नक्की काय होतं तर आपल्या घरात जी निगेटिव्हिटी असते जी नकारात्मक ऊर्जा असते ज्याला आपण निगेटिव्ह एनर्जी असं म्हणतो ती कोणत्याही स्वरूपात असू शकते एखाद्या व्यक्तीची जर आपल्या घराला नजर लागली घरातील माणसांना नजर लागली उद्योगधंद्याला नजर लागली तर त्यामुळे सगळे प्रॉब्लेम सुरू होतात घरामध्ये अशांती निर्माण होते सतत वादविवाद होतात घरामध्ये मन लागत नाही कामात मन लागत नाही अभ्यासात मन लागत नाही करिअरमध्ये अनेक प्रकारच्या अडचण येतात एक ना अनेक समस्या आजार पण येतं नेहमी अस्वस्थ वाटू लागतं तर ही जी निगेटिव्ह एनर्जी आहे तिला बाहेर काढण्याचं काम किंवा ती घरातच येऊ नये यासाठी महत्त्वाचं काम ही तुरटी करते हिचा वापर दोन प्रकारे केला जातो पहिली गोष्ट एक काळ्या रंगाचा कपडा आपण घ्यायचा आहे त्या कपड्यामध्ये एक साधारण तापा हे एक दोन एकत्र मिळून होईल असे तीन चार तुकडे असे तीन चार तुकडे किंवा एखादा मोठा खडा या तुरटीचा घ्यायचा आहे आणि तो त्या काळ्या रंगाच्या कपड्यामध्ये घट्ट बांधून ती जी पुरचुंडी आहे ती आपल्या चौकटीला बांधायची तुम्ही घराच्या आतल्या बाजूनही बांधू शकता घराच्या बाहेरसुद्धा बांधू शकता बांधताना ती शक्यतो उजव्या बाजूला म्हणजे तुम्ही घराच्या आतमध्ये उभे असताना तुम्ही घराच्या आत उभे राहा आणि बाहेर बघा तर तुमचा जो उजवा हात आहे त्या उजव्या हाताकडे ही पुरचुंडी आपण बांधायची डावीकडे जरी बांधली तरीसुद्धा परिणाम बऱ्यापैकी चांगला मिळतो निगेटिव्ह परिणाम मिळत नाही घाबरायचं नाही आहे त्या ठिकाणी ही पुरचुंडी बांधा ही पुरचुंडी काय करते तर आपल्या घरात जेव्हा जेव्हा आपण बाहेरून येतो तेव्हा आपल्यासोबत जी काही निगेटिव्ह एनर्जी आलेली असेल तिला शोषून घेण्याचं काम करते तिला घरात येऊ देत नाही घराचं रक्षण करते कुणी अनोळखी व्यक्ती किंवा अशा अशी काही माणसं असतात की ज्यांची नजर वाईट असते तर अशांपासूनसुद्धा आपल्या घराचं रक्षण ही तुरटीची पुरचुंडी करते इतकी प्रभावशाली ही तुरटी आहे आता हे तर झालं की बाहेरून येणाऱ्या निगेटिव एनर्जीपासून रक्षण आता जी निगेटिव्ह एनर्जी ऑलरेडी आपल्या घरात आहे तिचं काय करायचं तर त्याच्यासाठी वास्तुशास्त्रामध्ये एक अशी रेमेडी आहे उपाय आहे की आपण या त्रुटीची पूड करायची या त्रुटीची पूड करायची आहे त्याला फोडा खलबत्त्याने वगैरे आणि ती पूड एका ग्लासच्या कोणत्याही पात्रामध्ये टाकायची मग ग्लास काचेची वाटी असेल बाऊल असेल किंवा काचेचा ग्लास असेल त्यामध्ये टाकायचे आणि त्यामध्ये पाणी मिक्स करायचं आहे ते व्यवस्थित ढवळायचे आणि हे जे तुरटीचं पाणी आहे या तुरटीच्या पाण्याचा शिडकाव हा संपूर्ण घरामध्ये करायचा आहे संपूर्ण घरात करताना टॉयलेट असेल बाथरूम असेल विशेष करून त्या ठिकाणी जास्त प्रमाणात हे पाणी आपण चिंपडायचं आहे सोबतच आपल्या घरामध्ये ज्या ठिकाणी अंधारलेली जागा आहे अंधारलेली कोपरे आहेत किंवा जिथे तुम्ही असं साहित्य ठेवलं आहे जे खूप दिवस पडून आहे स्क्रॅप आहे जे साहित्य तुम्ही हलवतच नाही वर्षानुवर्ष त्या ठिकाणी आवर्जून याचा शिडकाव करायचा आहे आता हे पाणी शिंपडायचं कधी तर त्यासाठी मंगळवारचा दिवस आणि शनिवारचा दिवस आणि अमावस्येसारखी तिथी अमावस्या असेल पौर्णिमा असेल या तिथींना आपण हे पाणी अवश्य शिंपडून पहा याने खूप चांगला फायदा होतो घरातून निगेटिव्हिटी निघून जाते सोबतच एका काचेच्या बाऊलमध्ये आपण असे हे तीन चार आ, हे फिटकरीचे तुकडे ठेवा तुरटीचे तुकडे ठेवा आणि ती बाऊल आप एक बाऊल आपल्या बाथरूममध्ये आणि एक बाऊल आपल्या टॉयलेटमध्ये त्या दोन ठिकाणी आपण ठेवायचे दर पंधरा दिवसांनी किंवा महिन्याने जसं तुम्हाला शक्य होईल त्या बाऊलमधले सगळे तुकडे आपण फ्लश आऊट करायचे पाण्यामध्ये टाकून द्या किंवा घराबाहेर एखाद्या वाहत्या पाण्यात किंवा कुठेतरी दूर जाऊन त्या ठिकाणी खड्डा खणून आपण त्यामध्ये ते टाकून द्या आणि सुधा उपाए। सगले उपाए आ, वारी, वारी, सुधा हा सुद्धा चांगला उपाय सगळे उपाय करण्याची गरज नाही तुम्ही केवळ पाणी जरी शिंपडलं प्रत्येक महिन्याला किंवा अमावस्येला किंवा शनिवारी मंगळवारी ते सुद्धा पुरेसा आहे किंवा तुम्ही ह्या किचनमध्ये बाथरूममध्ये टॉयलेटमध्ये काचेच्या बाऊलमध्ये हे ठेवलं आणि पंधरा दिवसांनी महिन्याने ते बदललं तेसुद्धा खूप प्रभावशाली आहे याचे जे रिझल्ट आहेत ते अगदी कमी कालावधीमध्ये आपल्या दृष्टीस पडू लागतात खूप लवकर याचे रिझल्ट हे नजरेस येतात करून पाहण्यासारखा उपाय आहे तीन चार वर्षांपूर्वी हा उपाय मी सांगितला होता त्याचा रिझल्ट खूप चांगला आला तोच उपाय या ठिकाणी अजून काही मॉडिफिकेशन सहित अजून काही जास्त उपाय ॲड करून मी तुम्हाला सांगितलेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या ओनली मराठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद ओम नमो नारायणा ना।